नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि परत काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे उकडलेल्या शेंगांची रेसिपी करणार आहोत तुम्हाला माहिती आहे रेल्वे स्टेशनवरती किंवा टोल नाक्यावरती बस स्टेशनवरती किंवा कुठल्याही स्टॉलवरती ह्या गरमागरम उकडलेल्या शेंगा विकायला बसलेल्या असतात आणि चवीला अतिशय मस्त भन्नाट लागतात चला मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कच्च्या भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे या कच्च्या शेंगा सर्रास विकायला सगळीकडे आलेल्या असतात या शेंगांवरती खूप प्रमाणात अशी माती असते कारण ह्या जमिनीवरनं कच्च्या काढलेल्या असतात त्यामुळे पहिल्यांदा असे हाताने चोळून ह्याच्यावरची सगळी माती आपण काढून घ्यायची जेवढी निघेल शक्य आहे तेवढी माती काढून घ्यायची त्यानंतर या शेंगा थोड्याशा आपल्याला ओपन करायच्या आहेत आता हे शेंग कशी फोडायची ते मी सांगते एकतर अशी आपटून खाली तशी फोडायची किंवा या साईडला इथे प्रेस करायचं म्हणजे इथली जी वरची बाजू असते ती ओपन होते तेवढी थोडीशीच आपल्याला ओपन करायचं आहे पूर्ण शेंग फोडायची नाही आहे आणि अशा आपल्याला सगळ्या शेंगा फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून ह्याच्यामध्ये आपण जे मीठ वगैरे घालणार आहोत ते सगळं आतमध्ये जाईल त्याच्यामध्ये आणि त्या चवीला खूप छान लागतात त्यामुळे या प्रकारे इथं मी सगळ्या शेंगा इथे ओपन करून घेते एक तर तुम्ही जमिनीवरती खाली आपटून त्या फोडू शकता किंवा हाताने इथं वरच्या बाजूला प्रेस करून ओपन करून घेऊ शकता हे करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही हे केलं नाही तर तुमचं आपण जे मीठ वगैरे हळद वगैरे घालणार आहे ते आजपर्यंत पोचत नाही आणि त्याच्यामुळे त्या ला चवीला छान लागत नाहीत आता इथे सगळ्या शेंगा फोडून झालेल्या आहेत आणि मी या चाळणीमध्ये घातलेल्या आहेत आता या शेंगा आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायच्या आहेत जेणेकरून याच्यावर अजून भरपूर प्रमाणात माती आहे ती सगळी निघाला पाहिजे कारण उकडल्यानंतर या शेंगांमध्ये ती माती तोंडामध्ये खरखर येते आणि चव चांगली लागत नाही त्यामुळे दोन ते तीन वेळा जेवढी माती यातली निघेल म्हणजे काळपट पाणी निघेल तोपर्यंत ह्या शेंगा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत या प्रकारे मी इथं पाणी घातलेलं आहे भरपूर आणि तुम्ही बघू शकता खूप अशी याच्यावरती माती आहे दिसताना दिसत नाही पण तरी पण तुम्ही पाहू शकता पाणी तुम्ही बघू शकता अगदी काळं पाणी याच्यामध्ये निघालेलं आहे प्रकारे अजून दोन वेळा मी ह्या शेंगा धुवून घेते इथे मी सगळ्या शेंगा स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेल्या आहेत आणि एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ह्या काढून घेते आहे आपल्याला या शेंगा मी ले ले। ले ले। आता इथे उकडून घ्यायच्या आहेत उकडण्याच्या अगोदर ह्याच्यावर ते एक चमचा मी मीठ घातलेला आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे ते आतपर्यंत छान असं जातं आणि चव छान लागते त्यानंतर अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आता आणि याच्यामध्ये एक भांडभर मी पाणी घातलेलं आहे शेंगा बुडतील इतपत आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे हे मिठाचं आणि हळदीचं पाणी तयार होतं ते आपण जेव्हा शेंगा ओपन केलेली असते त्यातनं आतमध्ये जातं आणि या शेंगा चवीला छान लागतात आता या शेंगा मी कुकरमध्ये लावणार आहे आणि त्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहेत कुकरच्या दोनच शिट्ट्या करायच्यात नाहीतर शेंगा जास्त शिजतात आता इथे कुकरची शिट्टी झालेली आहे आणि मी इथं काढून घेतलेलं आहे थोडंसं गार झाल्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते आहे मी पाहू शकता मस्त असा शेंगांना ह्या कलर आलेला आहे यातली तुम्हाला एक शेंग मी आता इथे फोडून दाखवते ह्या मऊसू तशा शिजलेल्या असतात आणि दोन शिट्ट्यामध्ये ह्या व्यवस्थित शिजतात मस्त अशा बघा तुम्ही बघू शकता अगदी छान अशा या शेंगा शिजलेल्या आहेत दाबल्यानंतर याच्यावरचं साल पण निघतं मी त्या खाऊन बघितल्या चवीला पण खूप छान झालेल्या आहेत आता आपण स्टॉलवरती ज्या मिळतात उकडीच्या शेंगा त्या घरच्या घरी करू शकतो झटपट तयार होतात माझ्या मुलांना तर ह्या शेंगा खूप आवडतात मी दर पावसाळ्यामध्ये ह्या उकडीच्या शेंगा आवर्जून करते तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजून चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा